बेसिकली केदार सर मला सांगा की आपण आता स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत, दरवर्षी करतो, खूप सगळ्या आठवणी असतात. आयुष्यात एका गोष्टीपासून स्वातंत्र्य मिळवण्यात मी यशस्वी झालो नाही अजून झालो. टेन्शन पासून स्वातंत्र्य मिळवण्यात मी अजून नाही झालो यशस्वी. मला असं वाटतं की जरा टेन्शन फ्री जगायला पाहिजे, पण ते नाही होत कारण इतकी जबाबदाऱ्या आहेत वेगवेगळ्या, म्हणजे मग त्या मानसिक असतील, शारीरिक असतील, व्यावसायिक असतील, भावनिक असतील, त्या सगळ्या गोष्टींपासून थोडं स्वातंत्र्य मिळायला हवं आणि स्वतःसाठी वेळ मिळायला हवा असं मला वाटतं, पण ते अजून नाही झालं. ओके, तो या तुमच्या स्वातंत्र्यासाठी, या लढ्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. येस येस सुचित्रा मॅम, येस. सो या स्वातंत्र्य दिनी तुम्ही शेअर कराल सगळ्यांना की कोणत्या गोष्टीपासून आयुष्यात स्वातंत्र्य मिळवलंय. स्वातंत्र्य मी खूप गोष्टींपासून मिळवलंय. मी नेहमीच स्वतःच्या विचाराने आणि स्वतःच्या मनाप्रमाणेच वागते, फार इन्फ्लुएन्स होत नाही, त्यामुळे मी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. आणि ते आजच नाही, मी गेली काय केदार शिंदे कित्येक वर्ष, त्यामुळे मी खूप स्वातंत्र्य आहे आणि ते मी एन्जॉय करते. मला असं वाटतं की भारताच्या, म्हणजे हे संपूर्ण भारतामध्ये स्वातंत्र्याचा पुरेपूर वापर आणि योग्य वापर करणारी व्यक्ती आज आपल्या समोर आहे. ओ येस, थँक्यू. क्या बात आहे, असंच तुमचं स्वातंत्र्य अबाधित राहो, खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि आता ऍक्च्युली खूप महत्वाची व्यक्ती, अर्थात नाही कारण सर तुम्ही की पॉइंट आहात सगळ्या इंडस्ट्रीचा खरं तर, निखिल साने सर. मला सांगा सर की आता अमृत महोत्सवी वर्ष आपण स्वातंत्र्याचं साजरं करतो, तर कुठली एक गोष्ट तुम्ही शेअर कराल जिथे तुम्हाला स्वातंत्र्य तुम्ही मिळवलं किंवा स्ट्रगल करावं लागला? मला ॲक्च्युली केदारजी म्हणतो ती गोष्ट पटते. तुम्हाला स्वातंत्र्य दोन प्रकारे आहेत, एक स्वातंत्र्य आउटवर्डली असतं की जे तुम्हाला या देशाला प्रत्येक नागरिकाला मिळालेलं आहे, ज्याचा तुम्ही मनमुराद आनंद घेता, त्यामुळे ते स्वातंत्र्य आहे आपलं जगण्याचं, मांडण्याचं, काय म्हणूया आज टेक्नॉलॉजीनी सगळ्या जगभर मुक्त करण्याचं, ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आपण अनुभवतो. पण एक दुसरं स्वातंत्र्य असतं जे स्वातंत्र्य नेहमीच मिळतं का नाही मिळत हा एक प्रश्न आहे, आणि सत्यातीत प्रश्न आहे, तो आध्यात्मिक प्रश्न आहे. तुमचं इनर स्वातंत्र्य, तो चढ उतार हा नेहमी चालू असतो. आणि आमच्या कामाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर तो प्रत्येक सिनेमाच्या बाबतीत असतं की ते स्वातंत्र्य मिळणार का नाही, पण ती गमतीची गोष्ट आहे, त्याचा आनंद पण आहे, त्याचा ताण पण आहे. तुम्ही मीडियामध्ये आहात, तुम्हालाही गोष्ट माहिती आहे, तर मला असं वाटतं की कलेच्या बाबतीतली ही गंमत आहे की तुमचा एक आंतरिक आणि एक्सटर्नल स्वातंत्र्याचा एक झगडा चालू असतो, आणि मला असं वाटतं हाच प्रवास खूप काही इंटरेस्टिंग आहे. येस, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. शिल्पा मॅम, स्वातंत्र्याच्या खूप खूप शुभेच्छा. तो बेसिकली तुम्ही काय सांगाल की कोणत्या बाबतीत स्वातंत्र्य मिळवलंय किंवा मिळवायचंय? लोक काय म्हणतील, लोक या कहेंगे, ह्या विचारापासून मी खूप पूर्वी स्वातंत्र्य मिळवलं. आणि त्यामागे प्रवास होता, एक प्रोसेस होती, कारण ही सोपी गोष्ट नाही आहे अजिबातच. ते एक वजन आपल्या प्रत्येकाच्या खांद्यावर असतंच एका पॉईंटपर्यंत, की आपण एखादी गोष्ट केली तर कोण त्याला कसं रिॲक्ट होईल, कोणाला काय वाटेल, एखादा काय म्हणेल, पण तो एखादा म्हणजे कोण असतो माणूस हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे कुठल्या तरी चेहरा नसलेल्या समाजासाठी आपण जगत असतो. त्यातून मला असं वाटतं की जेव्हा आपण फ्री होतो किंवा लोकांना आपल्या वागण्याबद्दल काय वाटेल ह्या विचारामधून आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळतं, तेव्हा खूप गोष्टी सोप्या होतात, ज्या मी माझ्यासाठी करून घेतल्या. आणि मला वाटतं की हे तुमचं शेअरिंग बऱ्याच जणांसाठी प्रेरणा देणारं ठरेल, त्यांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. आय होप सो. येस, खूप शुभेच्छा. येस, आणि फायनली हा गोड चेहरा आपल्यासोबत. येस सुकन्या मॅम, काय सांगाल की कोणत्या बाबतीत स्वातंत्र्य मिळालं आणि क्यों मिळवायचं आहे? माझ्या बाबतीत मी म्हणेन 50-50% स्वातंत्र्य आहे. माझ्या घरनं मला काही कसे वागण्याची मुभा आहे, जे आपलं लग्न झाल्यानंतर थोडी बदलते पण ती आहे. पण विचारांचं स्वातंत्र्य अजूनही यायला पाहिजे असं मला वाटतं, आणि फक्त ते आपल्यातच नाही बाकीच्या लोकांमध्ये सुद्धा यायला हवं अजूनही असं वाटतं. की काही आपण थोडंसं जरा काही बोललो की लगेच सध्या आपल्याकडे जे ट्रोलिंग होतं, तर सगळ्यांना बोलण्याची मुभा असायला हवी, प्रत्येकाचे विचार मांडण्याची ज्याला त्याला मुभा असायला हवी असं मला वाटतं. आणि जे माझ्या बाबतीत सर 50-50% आहे असं मी म्हणेन, की मुळात आपण स्वतःला बदलायला हवं, जे माझ्याकडून थोडं कमी होत आहे, ज्याचा स्ट्रगल अजूनही माझा चालू आहे, तो त्यामध्ये सक्सेस मिळण्यासाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद.